नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. कोर्टाच्या आदेशाची वाट बघितली तर राम मंदिर बांधायला 1000 वर्ष लागतील, संजय राऊत यांचं वक्तव्य. जर तो ईमेल वाचला असता तर अमृतसर रेल्वे घटना झाली नसती, चौकशी दरम्यान माहिती आली समोर. हिवाळी अधिवेशन केवळ 9 दिवसात होणार, अधिवेशन कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी. मनसेची गटबाजी आली चव्हाट्यावर, आंदोलन सोडून संदीप देशपांडेंचा काढता पाय. आणि दिवाळीची चाहूल लागली, ग्रामीण परिसरामध्ये नंदीचे आगमन. आता पाहूया सविस्तर वृत्त. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघत बसलो तर राम मंदिर बांधण्यासाठी आणखी 1000 वर्ष लागतील, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला राम मंदिर बांधण्याच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी उद्धव ठाकरे तेथे जाणार आहेत. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करत बसलो तर राम मंदिर बांधायला आणखी 1000 वर्ष वाट पाहावी लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात आता काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि विहिंप सारख्या संघटनांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी यापूर्वीच लावून धरली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दसऱ्याच्या दिवशी अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. एका चौकशीमध्ये असं समोर आलं आहे की 18 आणि 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पोलीस आयुक्त कार्यालयाने रेल्वे पोलिसांना आणि सगळ्या पोलीस स्थानकांना दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षिततेचे योग्य पाऊल उचलण्यासाठी ईमेल केला होता. या मेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ठिकाणांची माहिती देखील देण्यात आली होती. जिथे पोलिसांना सुरक्षेसाठी तैनात करण्यास सांगितलं होतं, पण आता यावर बोलण्यासाठी कोणताच पोलीस अधिकारी तयार नाही. जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की जर पोलीस प्रशासनाच्या या ईमेलकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्यरित्या पाहिलं असतं तर इतका मोठा रेल्वे अपघात झाला नसता. जालंधर अमृतसर रेल्वे ड्रायव्हरने या अपघातानंतर पुढच्या स्टेशनच्या स्टेशन मास्टरला या अपघाताची माहिती दिली. ड्रायव्हरचा जबाब देखील चौकशी करणारे अधिकारी नोंदवत आहेत. या घटनेनंतर जालंधर अमृतसर मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी जवळपास 700 लोक रावण दहन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. जवळपास 10 ते 15 सेकंदामध्ये अचानक येथे हाहाकार झाला. लोकांच्या ओरडण्याचे आवाज येऊ लागले. अनेकांना रेल्वेच्या हॉर्नचा आवाज देखील ऐकू आला नाही, कारण त्यावेळी तेथे फटाक्यांचा आवाज होता. या अपघातात 62 जणांचा मृत्यू झाला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. हिवाळी अधिवेशन केवळ 9 दिवस घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यामुळे एवढ्या कमी दिवसामध्ये दुष्काळावरती चर्चा होणं शक्य नसल्याचा दावा करत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. विधानभवनात कामगार सल्लागार समितीची बैठक हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबर पर्यंत मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन 2 आठवडे चालणार असून कामकाज फक्त 9 दिवस चालणार आहे. गुरु नानक जयंतीच्या सुट्टीच्या दिवशीही कामकाज चालणार आहे. दरम्यान अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दुष्काळावरची चर्चा टाळण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी कमी केला हे सरकार पळपुट्यांचे आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 25 डिसेंबर असते, पण ईद ए मिलाद आणि गुरु नानक जयंती बघून या सरकारने फक्त 2 आठवड्यांचे अधिवेशन घेतले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी हे 2 आठवडे अधिवेशन होणार असल्याचे सांगत विरोधकांनी गोंधळ न घालता सर्व विषयावर चर्चा करावी, त्यास आम्ही तयार आहोत, असे म्हटले आहे. आवश्यकता पडली तर अधिवेशनाचे दिवस वाढवायला तयार आहोत, सुट्टीच्या दिवशीही कामकाज होईल, असेही बापट म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुंबई महापालिकेच्या यल विभागावरती काढलेल्या मोर्चा दरम्यान मनसेतील गटबाजी चव्हाट्यावरती आली. आंदोलनादरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये चांगलीच जुपली. यावेळी संतापलेल्या संदीप देशपांडे आणि काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला. विविध समस्यांवरून मनसेतर्फे आज महापालिकेच्या एल विभाग कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मनसेचे एकमेव असलेले नगरसेवक संजय तुरडे यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रीटा गुप्ता, संदीप देशपांडे, संतोष धुरी इत्यादी नेतेही सहभागी झाले होते. काही महिन्यांपूर्वी नगरसेवक संजय तुरडे यांना महापालिकेच्या एल विभागातील कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना जेलमध्येही राहावं लागलं होतं. यावर आक्रमक होत मनसेने विविध प्रश्नांवरून आज एल विभागावर धडक मोर्चा काढला. यात मुंबईतून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकद दाखवण्यास जमले होते. परंतु मूळ मुद्दा बाजूलाच राहून या आंदोलनात मनसेची अंतर्गत धुसफूस दिसून आली. अधिकाऱ्यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज चढवला, मात्र बाळा नांदगावकर यांनी त्यांना शांत केलं. त्यामुळे संतापलेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी काढता पाय घेतला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सर्वत्र दिवाळीची चाहूल सुरू झाली असून ग्रामीण परिसरामध्ये नंदे बैल देखील घरोघरी फिरत आहेत. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण परिसरामध्ये नंदे बैलाचा गुबगुबचा आवाज घुमतोय. दिवाळीची ही पारंपरिकता फक्त ग्रामीण भागातच पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील खेड मंचर येथे दिवाळीची चाहूल लागल्याने नंदी बैल दारोदारी फिरताना दिसत आहेत. हे नंदी बैल आपली पारंपरिक कला सादर करतायत. जगात नाव निघू दे, धंदा पाण्याला बरकत दे, शेती बहरू दे, लेकर बाळाला सुखी ठेव असा आशीर्वाद ते देत आहेत. गळ्यातील ढोलक्याचा गुबुगुबू असा आवाज काढत सनईतून निघालेल्या सुरातील गाण्यांवर नंदी बैल गळ्यातील घुंगरांच्या माळा हलवत ठेका धरतोय. नंदी बैल आला रे आला असा चिमुकल्यांचा गलबला ढोलक वाजवीत लोकरंजन करणारे दारोदारी फिरणारे हे कलाकार हलाखीचे जीवन जगत पारंपरिक व्यवसाय टिकून ठेवताना दिसून येतंय. आजही ही परंपरा पद्धत बघितल्यानंतर खरी दिवाळी अनुभवायला मिळते आहे. सध्याच्या काळात नंदी बैलाचा खेळ करणारे कमी झाले आहेत. लोकसाहित्यातील कला ही फक्त ग्रामीण भागातच पाहावयास मिळते. दारात आलेल्या नंदी बैलाला सुप्यात दाणे आणि ओवाळणीचे साहित्य घेऊन महिला मंडळी येतात. ही कला लोप पावत चालली असली तरी सध्या शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर नंदी बैलाचा खेळ करणारे कलाकार अद्यापही ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत. साजेचं नाव माधबाबा होता. माधबाबाच्या पिढीत नंदी घेऊन इंडायचं घरोघर दारादारात समद ओळख झालेले या गावांमध्ये. आणि मग त्याच्या माग वडील येत होता अण्णा म्हणून. मग ते वारलं त्यांच्या नंतर मग आम्ही दगडू फुलमाळी म्हणून बेलेलं राहतोय. आता मग मी करतो त्यांच्या माग वडील वारल्यापासून. ते दरवर्षी आमचं इथं ओळख झालेलं या गावांमध्ये. आणि मग मला दरवर्षी भेटायला जायच लागतो नंदी घेऊन. मग ते वाट पाहते दरवर्षी कबा नंदीवाला कवा येतोय म्हणून. मग त्यांचं नंदी भेटायला कोण जायसाठी त्यांचा आशीर्वाद देऊन येतो. आम्ही महादेवाचं नंदी घेऊन दरवर्षी भेटायला जातोय. मग त्यांच्या मनाने आम्हाला काय द्यायचं ते देतात. धान्य वाढतात, कपडे देतात, जुनं पान पटका बांधतात. मग अवसाने ते गाणे बिणे मानून आम्हाला अवसाने वाजायला विद्येत. मग ते पाठवते दरवर्षी आम्हाला देतात त्यांच्या मनातून. आम्ही काय सतीत नाही काय नाही त्यांना त्यांच्या मनाने देतात आम्हाला. मग दरवर्षी आम्ही व्यवसाय करीतो. आमच्या आजा पंजापासून त्यांच्या माग आम्ही चालितोय. आता आमचं काही शिक्षण नाही काही नाही वडिलांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुमचं कसं शेती आम्हाला शेती म्हणून आमच्या आजा पंजाने आम्हाला शेतीवाणीच आम्हाला हे करायला दिलेलं आहे. आता मग शिक्षण नसल्यामुळं आम्ही अडाणी माळ राहिल्यामुळं हे खरीदतोय व्यवसाय दरवर्षी आम्ही. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहत पुढील वृत्त.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती पाहता अनेक तहसीलदारांनी चालता बोलता गावाचे आढावे घेऊन दुष्काळ जाहीर केला. मात्र दुष्काळ यादीमध्ये अनेक गावांचा समावेश न झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलाय. पुण्यातील मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील मावळ दुष्काळ यादीमध्ये यावा म्हणून आंदोलन केलंय. पुण्यातील मावळ परिसर नेहमीच भात शेतीसाठी प्रसिद्ध मानला जातो. मात्र भात शेतीसाठी लागणाऱ्या पावसाने यंदा हेलकावणी दिली आहे. भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची पिकं आली ती जळून गेल्याने असंख्य शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच दुष्काळ यादीमध्ये मावळ परिसराचा समावेश न झाल्याने शेतकऱ्यांना वाली कुणीच नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आज असंख्य शेतकऱ्यांनी बाळासाहेब नेवाले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यामध्ये असंख्य महिलांनी देखील आपला सहभाग दर्शवला. दिवाळी तोंडावर आल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दुष्काळ यादीत मावळ परिसराचा समावेश करावा आणि सरकारी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तेच आमचं दुर्दैव म्हणावं लागेल मावळ तालुक्याच्या जनतेचं की आज लोकप्रतिनिधी याच्याकडे दुर्लक्ष करतात. आज सद्यस्थितीमध्ये अत्यंत वाईट सामान्य समाजाची अवस्था आहे. शेतकऱ्यांनी जगावगा मारावा हा प्रश्न शेतकरी आहे. म्हणून शेतकऱ्यांनी मत आहे की सकाळ दुष्काळ जाहीर करावा. इतर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जातो आणि मावळणार नाही. यामध्ये मावळ कुठल्या परिस्थिती आलं पाहिजे यासाठी आम्ही आज रस्त्यावर आलो. या पुढच्या काळात आणखी तीव्र आंदोलन करू अशा या प्रकारची आमची सर्वांची इच्छा आहे. एवढं मोठं नुकसान आहे की सर्व पिकं करपून गेल्यात. गेले एक महिना पाऊस नाही. भाताचं पीक हे ह्या तालुक्यातलं मुख्य पीक असतं. त्यामुळं सर्व जर ह्या पश्चिम पट्ट्यातली जर पिकं पाहिली तर सर्व करपून गेलेली आहे. शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की दुष्काळ ह्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. जो आमचा पीक विमा कापला जातो दुष्काळ जाहीर करत नाही तर पीक विमा का कापतात हाही आमचा प्रश्न आहे. पीक विमा आमचा कापला नाही पाहिजे. ऐच्छिक पीक विमा त्या ठिकाणी म्हणजे ज्याला इच्छेप्रमाणे पीक विमा घेण्याची शिफारस पाहिजे. सरकार इकडे म्हणतोय की शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही पावलं उचलतोय असं वाटतंय नाही? अजिबात वाटत नाही. सरकारच्या विरोधी हे पक्ष हे सरकार आहे. शेतकऱ्याच्या विरोधी हे सरकार आहे. निश्चितच फक्त गाजर दाखवलं जाते. काही ह्या ठिकाणी कुठलीही कामं केलेली नाही. आतापर्यंत जे 4 वर्ष ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. त्यामुळं आपल्या भागात नाही पण जर विदर्भ मराठवाड्यात गेलं तर प्रत्येक शेतकरी आत्महत्या करतो हे आपल्याला दररोज पेपरला पाहायला मिळतं. तहसीलदारांनी लवकर वेळेस यायला पाहिजे आले नाही ते पण चुकीचं आहे. आणि 7-12 कोरा करू म्हणून सांगितलं तो पण केलेला नाही. कर्जमाफी झालेलं नाही. 10% पण कर्जमाफी झालेली नाही पूर्ण. शेतकऱ्यांना निवडत घोषणा आणि चापा मारूनच भरगडल्यामुळे आत्महत्या जास्त होतात शेतकऱ्यांच्या. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. नाशिक दिंडोरी तालुक्यातील वागळूद येथे कर्जाला कंटाळून साहेबराव तुकाराम कड यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. तुकाराम कड यांच्यावर योगेश्वर पतसंस्थेचे 1,30,000 रुपये, बँक ऑफ महाराष्ट्राचे करंजवण शाखेचे 7 लाख रुपये आणि ICICI बँकेचे 5 लाख रुपये कर्ज होते. तर इतर ठिकाणाहून उसनवार घेतलेले 7 लाख रुपये असे एकूण 20 लाखांचे कर्ज त्यांच्यावर होते. या कर्जाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तुकाराम कड यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचं समजतंय. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. बारामतीमध्ये शिवसेनेच्या वतीने अजित पवार यांच्या फ्लेक्सला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेल्या टीकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. पाहूयात ही बातमी. भिगवण चौक येथे ऍडव्होकेट राजेंद्र काळे उपजिल्हा प्रमुख यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. अजित पवार यांनी पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा आणि राम मंदिराबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला. यावेळी अजित पवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत अजित पवार यांचा फ्लेक्स तातडीने ताब्यात घेतला. संपूर्ण महाराष्ट्राचं आराधदैवत असणाऱ्या सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल परवा अजित पवारांनी भाषणाच्या ओघामध्ये बोलताना स्वतःच्या अर्धवट बुद्धीचं उदात्तीकरण करून त्यांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख केला आणि बाप असा शब्द वापरला गेला. त्यानंतर राम मंदिराचा जो संपूर्ण हिंदुस्थानाच्या हिंदूंचा एक आदरस्थान असणारा विषय त्या विषयाबद्दल सुद्धा त्यांनी विरोध केला. अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचा आज आम्ही या ठिकाणी जोडे मारून निषेध केलेला आहे. आणि शिवाय परवा सामनाची जी त्यांनी होळी केली त्या सामना पेपरचं जी होळी करण्याचं काम त्यांनी केलं त्याच्याही विरोध आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे. इथून पुढे जर अजित पवारांनी शिवसेनेच्या नादाला लागले किंवा शिवसेनेबद्दल जर खोटं अरवाच्या भाषा वापरली तर त्यांना त्याच पद्धतीनं चोख उत्तर या बारामतीतच दिलं जाईल
असं या ठिकाणी आम्ही आव्हान दिलेलं आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. ग्लोबल कोकण फेस्टिवल प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच पुण्यामध्ये करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. या प्रदर्शनामध्ये 150 अधिक स्टॉल्स आणि 500 अधिक कोकणी उद्योजकांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये खाद्य संस्कृती, पर्यटन, बांधकाम, रोजगार, लोककला विषयक दालनांचा समावेश आहे. हा कार्यक्रम मगरपट्टा हडपसर येथे पार पडला. कोकणचा वारसा, नैसर्गिक साधन संपत्ती जपत शाश्वत विकास करण्यासाठी कोकणवासियांनी प्रयत्न करावेत. वाहून जाणारे पाणी अडवावे, जमिनीची धूप थांबवावी आणि मनुष्यबळ आणि बुद्धीचे विस्थापन रोखावे, यातून कोकणातील गावे तीर्थक्षेत्र व्हावीत अशी अपेक्षा जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र यांनी यावेळी व्यक्त केली. सबसे अच्छी बारिश होती है, पानी है, लेकिन वो पानी जब ऊपर बरसता है तो वहाँ की मिट्टी को लेकर भी बह जाता है. तो अभी तो कोंकण की जो बारिश है वो भी डिग्रेडेशन कर रही है. जो पानी वहाँ की आत्मा होना चाहिए था, जो पानी वहाँ के लिए देने वाला होना चाहिए था, अभी तो वो पानी भी लेने लगा है. जैसे ही बारिश की बूंद आती है और मिट्टी पर पड़ती है, मिट्टी को घोल कर अपने साथ बह के चल देती है. तो अभी यदि हम कोंकण की इकोलॉजी को, एनवायरनमेंट को थोड़ा कॉमन फ्यूचर की तरह से देखेंगे तो समझ में आएगा कि कोंकण के कल्चरल डिग्रेडेशन, इकोलॉजिकल एनवायरनमेंटल डिग्रेडेशन बहुत फास्ट हो रहा है. दोस्तों, मैं जिस जगह को ये मानता हूँ कि भारत की आज़ादी का आंदोलन, उस आंदोलन में सबसे ज़्यादा कंसंट्रेटेड कॉन्ट्रीब्यूशन जिस जगह का रहा है उसको भारत में कोंकण को कह सकते हैं. कोंकण में सबसे बड़ा योगदान कोंकण के लोगों ने भारत की आज़ादी के आंदोलन में दिया. सर्वांच्या प्रयत्नातून कोकण हे पर्यटनाचे ग्लोबल हब झाले पाहिजे. त्यातून नव्या पिढीला पर्यटनाच्या संधी मिळतील. कोकणचे सौंदर्य देश विदेशात पोहोचेल. कोकणचा वारसा, दुर्ग, किल्ले जपण्यासाठी सर्वसामान्यांनीही लक्ष दिले पाहिजे असं मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलं. या भूमीला, ज्याला आपण परशुरामाची भूमी म्हणतो, या भूमीला आपल्याला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करायचं असेल तर मला असं वाटतं या कोकणाला हे देश विदेशामध्ये नेणं अत्यंत आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष आपण ऐकतो आहोत की कोकणचा कॅलिफोर्निया करणार, म्हणजे नक्की काय करणार हे अजूनपर्यंत कुठेही चित्र आपल्या डोळ्यासमोर नाही. आणि त्याच्यातून ज्याला आपण जे क्षेत्र सध्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढते, म्हणजे जर एखाद्या व्यवसायाची वाढ ही 50-60% होत असेल तर पर्यटन क्षेत्र असं क्षेत्र आहे की ज्याची वाढ 200% होती. या प्रदर्शनात 150 अधिक स्टॉल्स, 500 अधिक कोकणी उद्योजकांचा सहभाग आहे. यातून एका प्रदेशाचा जागतिक ब्रँड निर्माण करणारा देश एकमेव आणि सर्वात भव्य महोत्सव ठरणार आहे. आपले उद्योग, सेवा, उत्पादने, पर्यटन प्रकल्प लाखो पुणेकरांपर्यंत पोहोचवण्याची संधी उद्योजकांना मिळणार आहे. केरळ सारखंच कोकण आहे आणि केरळहून सुंदर आहे. कोकणचं पर्यटन, तिथले उद्योग, तिथलं निसर्ग सौंदर्य, तिथला सह्याद्री, तिथले समुद्र किनारे, बॅक वॉटर्स, हे जगासमोर पोहोचावं म्हणून ग्लोबल कोकण महोत्सव गेली 6 वर्ष हा आंतरराष्ट्रीय महोत्सव मुंबईत होतो. हा महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय महोत्सव आहे. पहिल्यांदा पुण्यात हा ग्लोबल कोकण महोत्सव होतो आहे. पुणेकरांना कोकणाचं मोठं आकर्षण आहे आणि जवळीक आहे. या ग्लोबल कोकणमध्ये कोकणातल्या पर्यटनापासून तिथली खाद्य संस्कृती, फूड फेस्टिवल, फिश फेस्टिवल, सांस्कृतिक महोत्सव, लोककलांचं या ठिकाणी प्रदर्शन, त्याचबरोबर तिथले उद्योग, तिथल्या पर्यटन सुविधा, तिथला ॲग्रो टुरिझम, रिसॉर्ट्स, होमस्टेज, तिथला रिअल इस्टेट, तिथल्या गुंतवणुकीच्या संधी, असं 360 degree कोकण हे पुणेकरांना 4 दिवस अनुभवायला मिळणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. राज्य सरकारने केंद्र शासनाच्या मॅन्युअलनुसार राज्यातल्या आणखी 250 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने 151 तालुक्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. अवघ्या हे वृत्त.
या 151 तालुक्यांव्यतिरिक्त ज्या महसूल मंडळामध्ये 700 मिलीमीटर किंवा 75% कमी पाऊस पडला तिथेही आज दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राकडे सादर केलेल्या व्यतिरिक्त ज्या महसूल मंडळामध्ये 700 मिलीमीटर किंवा 75% कमी पाऊस पडला ते दुष्काळ म्हणून जाहीर करायचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात समिती गठीत करून दुष्काळासंदर्भात तक्रारी, तांत्रिक बाबी आणि अडचणी विचारात घेतल्या जातील. निकषात बसेल तर आणखी तालुके आणि मंडळाचा समावेश दुष्काळ यादीत केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून काल दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर 39 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नरेंद्र मोदींनी म्हटले होते जर ब्लॅक मनी देशात परत आणला तर एवढा पैसा लोकांच्या खात्यात जाऊ शकतो. मात्र या गोष्टीचा विरोधकांनी वेगळा अर्थ काढत सर्वांच्या खात्यामध्ये 15 लाख देणार होते असा विपर्यास केल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मात्र एकंदरीतच विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे हे सरकार म्हणजे जुमलेबाज सरकार असं म्हणण्याची वेळ आता मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर म्हणण्याची नागरिकांवरती वेळ आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना विस्मरण आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या सभेत काँग्रेस अध्यक्ष शिवराज सिंग यांच्या मुलाचं नाव पनामा घोटाळ्यात असल्याचं सांगतात आणि नंतर माफी मागतात. सोबतच वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींची कर्मभूमी असून काँग्रेसला विसर्जित करण्याची महात्मा गांधींची इच्छा होती आणि ती आता जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरवायची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सर्वात मोठी जबाबदारी यासाठी आहे की महात्मा गांधींच्या या पावन भूमी मध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्ते म्हणून कर्म करत आहात. मग जबाबदारी पुढची राष्ट्रपित्याने तुमच्यावर टाकली आहे की पित्याचं तर पुत्रांनी ऐकलंच पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. आता तेवढी इच्छा तुम्हाला मुलांमध्ये पूर्ण करायची आहे. त्या राष्ट्रपित्याची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी ही तुमच्या माझ्यावर आहे की पुढच्या निवडणुकीत 4 विधानसभा महात्मा गांधीची इच्छा काँग्रेस विसर्जित करा, त्याला 4 आमदाराचे खांदे द्या आणि खासदाराचा पुढे घेऊन काँग्रेस विसर्जित करा. ही जबाबदारी या जगामध्ये आणि विस्मरण तर इतकं आहे. परवा मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या मुलाचा संबंध पनामा या केसमध्ये आहे आणि आज पुन्हा फुगासा दिला की म्हणजे माझी चूक झाली. पनामामध्ये फुगासा नाही, मी 3-3 राज्यात निवडणुकीला जातो, मी विसरून गेलो आणि मी चुकून बोललो, मुझे माफ कर दो रे, कितने बार माफी मांगोंगे मेरे भाई, और जनता कब तक माफ करेगी. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. कर्ज दुष्काळ परिस्थिती आणि सततच्या नापिकेला कंटाळून जळगावात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात पाचोरा तालुक्यातील लासलगाव येथील अर्जुन गनसिंग पाटील आणि पारोळा तालुक्यातील भाऊराव जयराम पाटील या 2 शेतकऱ्यांचा समावेश आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरती घडलेल्या या घटनेमुळे परिसरावरती शोककळा पसरली आहे. पाचोरा तालुक्यातील लासगाव येथून अर्जुन गणसिंग पाटील या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर बँक आणि सोसायटीचे तसेच खासगी कर्ज असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होत आहे. पारोळा तालुक्यातील पळासखेडे सीम येथील शेतकऱ्याने बुधवारी अल्प पावसामुळे झालेली नापिकी आणि कर्जामुळे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. भाऊराम पाटील यांच्याकडे 3 एकर शेती आहे. गेल्या 2 वर्षांपासून अल्प पावसामुळे नापिकी आणि कर्जबाजारी ते झाले होते. तसेच उसनवारीचे 56,000 मिळून त्यांच्यावर 1,15,000 कर्ज होते. या सगळ्या चाचाला कंटाळून त्यांनी बुधवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. पाणी वाया जाऊ नये आणि कोणी पाण्याची चोरी करू नये यासाठी कारंजा तालुक्यातील ठाणेगाव तलावावरती चक्क पाणी सोडण्याच्या यंत्रणेलाच कुलूप लावण्यात आलंय. हे कुलूप पाहून आपल्याला वाटेल की लघु सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे कुलूप लावलं असावं, मात्र वास्तविकरित्या हे शेतकऱ्यांनी कुलूप लावलंय. तलावाभोवताली शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्रीला चुकून कोणी पाणी सोडू नये आणि पाणीही वाया जाऊ नये यासाठी येथील शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी या पाणी सोडण्याच्या यंत्रणेला लोखंडी टीनपत्राचा कठडा तयार केला आहे. या कठड्याला कुलूप लावून पाणीच कुलूप बंद करण्यात आलं आहे. आपलं पाणी आपणच वाचवण्याचा हा येथील शेतकऱ्यांचा उपक्रम कृतीशील आहे आणि प्रशंसनीय सुद्धा. पण पाणी सोडणारी यंत्रणा आणि सिंचन विभागाच्या असंख्य तलावावर सिंचनादरम्यान पाणी वाया जात असल्याचे यातून शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. असे पाणीही चोरीला जाऊ शकते ही बाब चिंता वाढवणारी तर आहेच, शिवाय सिंचन विभागाला यात लक्ष घालायला भाग पाडणारी सुद्धा आहे. तलाव असून हा 40 वर्षापूर्वी तयार केलेला, आमच्याच विभागामार्फत तयार केलेला तलाव आहे. परंतु दुरुस्ती नसल्या कारणानं जवळपास 100 हेक्टर एवढं इरिगेशन या तलावावरचं अपेक्षित होतं. परंतु दुरुस्ती नसल्या कारणानं इथं म्हणाव तेवढं इरिगेशन आम्ही करू शकत नव्हतो. माग 2016-17 हे गाव जलयुक्त शिवारमध्ये आलं आणि त्यामार्फत आम्ही या तलावाचं दुरुस्ती केलं. त्या दुरुस्तीमध्ये खोलीकरण असेल, कॅनलची दुरुस्ती असेल, तर आम्ही जवळपास 4 किलोमीटर एवढं कॅनलचं खोलीकरण केलेलं आहे. 1200 मीटरपर्यंत आम्ही त्याचं लाईनिंग केलेलं आहे आणि जो काही लॉस होणारा होता, म्हणजे कॅनलमार्फत जे पाणी जाणारं होतं, तर ते लॉस आम्ही या दुरुस्ती केलेल्या कामामधून आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी शेतकरी आहेत, आता इथं आपण पाहू शकतो की आमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पाण्यासाठी, म्हणजे पाणी चोरीचं वगैरे हे असे कार्यक्रम असतात, परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या कंट्रीब्युशनमधून इथे एक लॉक सिस्टीम बसवलेली आहे, जेणेकरून की या पाण्याचा कसल्याही प्रकारे गैरवापर किंवा गैर प्रकारे चोरी वगैरे होणार नाही याची दक्षता ते त्यांच्या लेवलवर घेत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. वाळवा तालुक्यातील येतवडे खुर्द येथील विजय पाटील यांनी आपल्या आईच्या निधनानंतर मरणोत्तर नेत्रदान आणि त्वचादान करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. बहुधा त्वचा दान करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. येतवडे खुर्द येथील विजय बापूसो पाटील यांनी आपल्या आईच्या निधनानंतर मरणोत्तर नेत्रदान व त्वचादान केले आहे. त्यातून मानवतावादी विचारांच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मरणोत्तर त्वचादान करण्यात आले आहे. त्यांचे वडील बापूसो पाटील यांनी यापूर्वी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आईच्या मृत्यूनंतरही आईला कोणत्या ना कोणत्या रूपाने पाहता यावे यासाठी त्यांनी मरावे परी नेत्ररूपी जगावे या उक्तीप्रमाणे विजय पाटील यांनी आपल्या आईचे डोळे आणि त्वचा दान करण्याचा निर्णय घेऊन कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि नेत्रचिकित्सक SD कोरे यांच्याशीच चर्चा केली. सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामार्फत अनुराधा नेत्र रुग्णालय सांगली यांचे डॉक्टर भूषण चौक, श्रीकांत लगडे आणि अभिजित देशमुख यांनी ऐतवडे खुर्द येथे येऊन प्रक्रिया करून डोळे ताब्यात घेतले, तर प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ अविनाश पाटील आणि त्यांच्या टीमने येऊन निर्मला पाटील यांची त्वचा स्वच्छ निर्जंतुक करून ताब्यात घेतली आहे. यावेळी बोलताना डॉक्टर अविनाश पाटील म्हणाले, विजय यांनी हे मानवतावादी काम या तालुक्यात पहिल्यांदा केले आहे. दान करणारे कमी असल्याने अनेकांचे जीव जात आहेत, त्यासाठी मरणोत्तर अवयव दान करणे गरजेचे आहे. कुटुंबियांनी घेतलेला जो हा निर्णय आहे हा ऐतिहासिक आहे आणि कायतवडे खुर्द गावासाठी घालून देणारा हा एक इतिहास आहे. त्यांनी नेत्रदानाचं काम न करता स्किन डोनेशनचंही काम त्यांनी केलेलं आहे आणि सांगली जिल्ह्यातलं स्किन डोनेशन हे पहिलं स्किन डोनेशन आहे. सुश्रुत हॉस्पिटल डॉक्टर अविनाश पाटील यांच्या माध्यमातून आता स्किन डोनेशन हे होत आहे आणि अशा प्रकारची मोहीम ही आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे राबवली जात आहे. पाटील साहेबांसारखी मंडळी लोक या गावामध्ये आहेत आणि त्यांनी नेत्रदानाची आणि ऑर्गन डोनेशनची स्कीम आणि मोहीम ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहे. त्यांचा मी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके साहेब यांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाईन्सवर. कोर्टाच्या आदेशाची वाट बघितली तर राम मंदिर बांधायला 1000 वर्ष लागतील, संजय राऊत यांचं वक्तव्य.
जर तो ईमेल वाचला असता तर अमृतसर रेल्वे घटना झाली नसती, चौकशी दरम्यान माहिती आली समोर। हिवाळी अधिवेशन केवळ 9 दिवसात होणार, अधिवेशन कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी। मनसेची गटबाजी आली चव्हाट्यावर, आंदोलन सोडून संदीप देशपांडेंचा काढता पाय। आणि दिवाळीची चाहूल लागली, ग्रामीण परिसरामध्ये नंदीचे आगमन। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।